हे पाय वरतून पडते अंगावर बोर्ड लावा अडचण नाही फक्त बोर्डवर कोणी किती दिले त्याचे आकडे टाकाय नाही अजूनही दोन तीन दिवस आहे वाईट पट्टी लावू शकता तुम्ही लाख रुपये देणाऱ्या वाजाला तेवढाच फोटो येतो पाच हजारावर तिथंच बसला आहे असं नाही शेवटी कोणी किती गुंतवणूक केली तुमच्यामध्ये हे जनतेला कळायला पाहिजे त्यामुळं तुम्हाला फॉर्म्युला सांगतोय तुम्ही बोर्डवर आकडे टाकायला सुरू करा तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही तुमचा आकडा आपाप वाढेल तुम्ही हे करत नाही म्हणून सगळ्यांचे बोर्ड लागलेले आहेत तर आकडे टाकायला विसरू नका आकडे म्हणजे कोणचे बोर्डवर ते आकडे तर आपण सगळेजण असंच प्रेम सहकार्य चालू ठेवा आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला देखील शिर्डी युवकांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने असंच आम्ही सहकार्य करत राहू नवीन नवीन उपयोजना करत राहा मला आज बऱ्याच दिवसांनी इथं यायचा योग आला आपण सगळेजण अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आमचं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद दादा आणि दादा तुम्ही ते छोटे बापूंकडं खूप कटाक्ष नजरेने पाहिलं मला कळलंच नाही का पाहिलं त्यांची चेहऱ्यावरती स्माइल अजून वाढली गेली साई इलेव्हन टीमच्या वतीने या ठिकाणी सुरुवातीला सन्मान आहे चला साई इलेव्हन टीम या नवीन भाऊ नवीन भाऊ या चला लवकर इथे सन्मान केला जातो आहे थांबा पण हार नंतर साई इलेवन टीमच्या वतीने सन्मान आहे सुरुवातीला या साई या नवीन भाऊ साई साईलेव्हन टीम चला साई साईलेव्हन ग्रुप आपण लवकर या दादांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत या सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की मनापासून धन्यवाद दादा आणि आता दादा मला असं वाटतंय की संपूर्ण नगर जिल्ह्यात तुमचं तुमचं जे स्वागत मला वाटतं नगर जिल्ह्यात सगळ्यात दमदार कोण करत असेल तो युवा शिर्डी ग्रामस्थच करत असेल कारण आता हा जो हार आहे <laughs> कारण मला वाटतं पंढरपूरला मतदारसंघातील महिला भगिनी ज्यावेळेस गेल्या ते दर्शन झाल्यानंतर युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं की खास करून एक जोरदार स्वागत अगदी दादांचं निश्चितप्रमाणे झालं होतं आणि आत्ताही अगदी आपण पाहतोय युवा शिर्डी <laughs> थोडस सा पाठीमागे सारखा फोटो सेशन व्यवस्थित होणं गरजेचं राहील दादांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आपल्या सर्वांचे नेते कार्यकुशल कल्पक सन्मित्र नेते कार्यक्षम खासदार आपलं सर्वांचे लाडके दादा अभि सा डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचा भव्य नागरी सन्मान मंचावरती संपन्न होतोय अरे अभि घोषणा नावाने तर मनापासून धन्यवाद दादा या ठिकाणी दादा श्री साई एकविरा अपंग मागासवर्गीय कल्याणकारी संस्था शंकर साळुंगे यांच्या माध्यमातून दादा एक आपला छोटासा सन्मान होते तो सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा या श्री साई एकविरा अपंग मागासवर्गीय कल्याणकारी संस्था यांच्या माध्यमातून एक सन्मान होते दादांचा एक सन्मान होतोय दादांचा पहिलं षटक इथे मैदानामध्ये संपलेलं आहे दुसरं षटक सुरू झालेलं एक गडीबाद आठ धावा मुंबई लायन्स दुर्गापूर विरुद्ध मुंबई लायन्स अशी मॅच आपण इथे मैदानामध्ये बघतोय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके खासदार दादा सुजय दादा विखे पाटील यांचा सन्मान मंचावरती संपन्न होत असतानाच एक सुंदरशी मॅच युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीगमध्ये आपण मैदानामध्ये बघतोय गेले तीन दिवस आज उद्या परवा आणि पुन्हा सतरा तारखेला या मैदानामध्ये क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर साकारला जाणार आहे ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी संघ मालकांसाठी बुलेट मोटरसायकल असं भरघोस पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे आदरणीय खासदार साहेब मंचावरती उपस्थित आहेत जिथे सर्वसमावेशक विकास घडलेला असेल जिथे शेतकरी समाधानी असतील जिथे सर्वसामान्यांपर्यंत सोयी सोयी सुविधा पोहोचलेल्या असतील जिथे गुंडागर्दीला थारा नसेल जिथे युवा सुशिक्षित आणि उद्योगशील असेल जेथील महिला सुरक्षित असून त्यांची रोजगाराभिमुख दिनचर्या असेल जिथे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्तीचा आनंद घेऊ शकतील जेथील वातावरण नेहमी शांत विकासाभिमुख आणि सर्व समावेशक असेल असा माझा अहमदनगर जिल्हा मला बनवायचा आहे हे विजन हे स्वप्न घेऊन खरं तर राजकीय सामाजिक वारसा खूप मोठा आहे मात्र असा वारसा असताना देखील ज्यांनी स्वतःची जागा तयार केलेली आहे स्वतःची स्पेस निर्माण केलेली आहे असेच एक दमदार युवा नेतृत्व आदरणीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील आज मंचावरती उपस्थित आहेत मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लोकसभा सदस्य म्हणून या विभागाला दक्षिण अहमदनगर मतदारसंघ आणि संपूर्ण नगर, नगर जिल्ह्याला त्याने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे केंद्र सरकारच्या विविध योजना सातत्याने या विभागामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवलेल्या आहेत सहकार क्षेत्रामध्ये खरंतर विखे पाटील परिवाराची खूप मोठी मोठं योगदान आहे महाराष्ट्रामध्ये आणि या क्षेत्राला देखील दादांचा परिस्पर्श लाभलेला आहे सर्वांना विनंती आहे स्टेजवरील गर्दी कमी करावं सर्वांना विनंती जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती अठरा धाव आहे षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे योगेश गोलंदाजी मार्कवरती पहिलं पहिले षटक आपण पाहिलं आता योगेशला गोलंदाजी करताना बघतोय धावफलक दाखवतोय अठरा गडी बाद झाला एक युसुफ तर विशाल आणि राज वर्मा ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते याबरोबर काय वेग आहे भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू इथे निर्धाव षटक सुरू राहील लांबलेलं षटक आहे तीन वाइड या षटकामध्ये आलेले आहे नरे सर एकच मिनिट घेतो फक्त स्टेजवरच्या सगळ्या माझ्या मित्रांना विनंती आहे ज्यांचं काम झालंय त्यांनी थोडस बाजूला या ज्यांचं काम झालंय त्यांनी थोडस बाजूला या विनंती असेल स्टेजवरची गर्दी आपण थोडीशी कमी करू आणि दादांना विनंती असेल दादा काही होत करून तरुण वर्ग आपल्या निश्चितप्रमाणे युवा शेडी ग्रामस्थ जो आहे त्यांना एक फोटो सेशन या ठिकाणी आपल्या सोबत आहे नरेश सर कंटिन्यू थँक्यू थँक्यू मनोज सर जाऊ मैदानामध्ये जिथे एकोणीस धावा दौफलकावरती आलेला आहे षटक क्रमांक दुसरं अजून सुरूच आहे याबरोबरच एक सुंदर फटका पंच केला लक्षेत क्षेत्रक्षक तिथे खाली फलंदाज बाद धक्का बसेल दुसरा षटक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना दुसरा फलंदाज मुंबई लायन्सनं गमावलेला आहे बाद होणारा फलंदाज राज वर्मा युसुफ लांबलेलं दुसरं षटक अजून सुरूच आहे तर फलंदाज नवीन मैदानामध्ये दाखल होईल रियाज विशाल आणि रियाज ही जोडी मनसुख आणि रियाज ही जोडी मैदानामध्ये एक चेंडू अप्रतिम इथे ठरतोय तीन वाईड चेंडू आल्यामुळे नऊ चेंडूंचं चेंडू चेंडू झालेलं हे षटक अखेर संपलेलं आहे आणि दोन षटकांचा खेळ संपला धावफलकावर एकोणीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये मुंबई लायन्स सहा षटकांची मॅच अजून एक मॅच आजच्या रात्रीच्या सत्रातले अजून शिल्लक आहे आज खरं तर ज्यांच्या आगमनानं या सोहळ्याला चार चांद लागलेले आहेत या हा सोहळा अधिक उंचीवरती पोहोचलेला आहे सातत्यानं दरवर्षी मला वाटतं चार वर्षापूर्वी वर देखील दादा स्वतः इथे उपस्थित होते प्रत्येक वर्षी या स्पर्धेला आवर्जून आपल्या सर्वांची सदिच्छा भेट घेण्यासाठी दादा येत असतात गेल्या वर्षी खरं तर त्यांच्याच माध्यमातून सूचना करण्यात आली होती की डेनाईट स्पर्धा या शिर्डी नगरीमध्ये व्हावी आणि आज युवा शिर्डी ग्रामस्थांनी दिवस रात्र या स्पर्धेचं आयोजन अतिशय भव्य स्वरूपात केलेलं आहे गोलंदाजी मध्ये परिवर्तन होणार आहे पुन्हा एकदा गोलंदाज किरण किरण शिर्के गोलंदाजी मार्ग समोर फलंदाज मनसुख शहा मनमाड तालुक्यातला हा खेळाडू मनसुख शाह आयकॉन फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वर डाव्यात राऊंड टाकलेला चेंडू काय वेग आहे या गोलंदाजाकडे रात्रीच्या सत्रामध्ये खरं तर एवढ्या वेगवान गोलंदाजाला फेस करणं हे निश्चित कठीण असतं जणू काय आगीचे लोळ टाकतोय तो फलंदाजावरती आणि हे लोळ परतावणं हे तेवढं सोपं नसणार आहे मनसुख शाह हा देखील तितक्याच पठडीतला फलंदाज आहे तेवढाच ताकदीचा दमदार फलंदाज आहे बघायचं हे युद्ध हे बॅटल कसं रंगणार आहे या मॅच मध्ये या खोलवर खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला चेंडू कवरला क्षेत्रक्षक दूरवर चेंडू सीमारेषा पार या फॉर फॉर्ट पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू सीमा बाहेर चार रन धावफलकावरती तेवीस धावा ट्वेंटी थ्री रन्स ऑन बोर्ड राहता तालुक्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत एकूण बारा टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना संघ मालक आहेत आय पी एल वरती मध्ये ज्या प्रकारे संघ मालक असतात तसेच संघ मालक इथे या स्पर्धा संघांसाठी आहेत जसे परदेशी खेळाडू आय पी एल खेळतात तसेच अनेक आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळतात जे तालुक्याच्या बाहेरच्या आहेत काय शॉट आहे अत्यंत सुंदर फटका स्वीपचा नजरा मिळताय चार सुंदर चौकार चा या चौकारा बरोबर धाव फलक पुढे एकदा पुढे पोहोचणार आहे सत्तावीस धावा ट्वेंटी सेवन लॉस ऑफ टू विकेट मुंबई लायन्स तिसरं षटक एखादा गोलंदाज खूप वेगवान चेंडू टाकतोय मात्र त्याच्या गतीचा वापर करायचा चेंडूच्या पेसचा वापर करत इथे फलंदाज मनसुख शहा सुंदर फटकेबाजी करतोय पहिला कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला चार धावा त्यानंतरचा फाईट लेगला हा चौकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती किरण आठ धावा या षटकामध्ये प्राप्त होत आहेत धाव फलक हळूहळू नाही वेगात पुढे जातोय याबरोबर बरोबर ओ हो सुंदर फटका लॉफ केला चेंडू मात्र लॉंगॉन ला क्षेत्ररक्षक आहे थोडासा गोंधळ जातो मात्र मिड विकेटचा तिथे जाऊन अडवतोय थ्रो करतोय थोडीशी खराब फेक आहे तिथे अधिकची धाव येणं शक्य होतं मात्र फलंदाजांनी रिस्क घ्यायला नकार दिलेला आहे या परिस्थितीमध्ये निश्चित तुम्हाला एक एक धाव महत्वाची असते जिथे ती शक्य आहे ती घेतली पाहिजे आपण एका हिंदी चित्रपटामध्ये एक डायलॉग ऐकला असेल बबलू आपण मुख्य मंचावरती अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहा या वेग होता चेंडूला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव धाव फलक एकोणतीस धावा यस तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो वाईड साठी हा या डिसिजन येस बॅट्समन रिव्ह्यू फलंदाजाचा रेफरल कॉल येतो इथे आ, वाईड साठी तर बघूया एकोणतीस दहा धावफलकावरती असतील षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे तिसरे पंच या ठिकाणी बघताय स्क्रीनवरती अल्ट्रा स्लो मोशनमध्ये मध्ये सगळे दृश्य टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्याला बघायला मिळतात टेनिस क्रिकेट विश्वातली नाही जगभरातली अग्र मानांकित वेबसाईट तथा युट्यूब चॅनल टेनिस क्रिकेट डॉट इन जवळपास अठरा लाखापेक्षाही जास्त सबस्क्रायबर ज्या युट्यूब चॅनलला आहेत आणि त्यांचे अत्यंत क्वालिफाईड कॅमेरामन इथे काम करत आहे ऋषी आणि फेअर डिलिव्हरी पंचांग निर्णय कायम होतोय नरेश सर तुम्ही इकडे या ऋषी सर दोन मिनट लवकर या हॅलो तीन षटकांची समाप्ती झाली आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या तीस धावा फोटोग्राफर चला ना फोटोग्राफर पलीकडे चला आणि नितीन भाऊ नरेश ढोमेंचे एक फोटो एक समालोचक आहे आपले नरेश ढोमे सर प्रॉम पिंपरखेड थँक्यू फोटोग्राफर चला कॅमेरामॅन फोकस करू मुंबई लायन्स विरुद्ध फैजल इलेवन दुर्गापूर या दोन संघांदरम्यान आपण जो सामना मैदानामध्ये पाहत आहोत तीन षटकं आत्तापर्यंत झालेली आहेत आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर दहाच्या सरासरीने तीस धावा दाखल आपण पाहत आहोत एक महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी डू दो ऑर डाय नक्कीच विजय मिळवणं गरजेचं आहे दोन्ही संघांना मात्र प्रयत्न मैदानामध्ये कशाप्रकारे केले जाणार ते पाहावं लागणार आहे मनसुख शहा मुंबई लायन्स संघाचा आयकॉन आहे आणि ऐकॉनवर खूप मोठी जबाबदारी आपल्याला जी पाहायला मिळते गोलंदाजी मार्कोवर गोलंदाज योगेश तुंबारे एक लोकल खेळाडू आहे लोनिया गावाला बिलॉंग करणारा पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये जो के करतोय स्ट्राईकच्या बाजूला पाहतोय मनसुभ शहा या वेळेसचा बिकिट करण्याचा प्रयत्न कवरच्या दिशेने चेंडू आहे क्षेत्र शेट चेंडू खाली जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला मोठा धक्का मुंबई लॉयन्स संघाला मनसुब शहा तंबूच्या पंच, तिसऱ्या पंचांकडे खर तर हा निर्णय देण्यात येतोय फलंदाज बाद आहे की नाबाद फलंदाजबाद आहे तिसऱ्या बांजांचा इशारालाय आहे बाद स्क्रीनवर आपण पाहू शकतो जबरदस्त कॅमेरा वर्क पाहायला मिळतं आपल्याला टेनिस क्रिकेट डॉट इनच्या कॅमेरामनकडून आणि मनसुब शाह याला माघारी जावं लागतं आहे तर हेमंत मोरे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत ॲज अ आयडॉल म्हणून या टीममध्ये आपण त्यांना पाहिलं आहे आणि सातत्याने चांगली फलंदाजी मुंबई लायन्स संघाकडून त्यांच्याकडून देखील होताना पाहायला मिळाली पाहुया या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाणार फैजल इलेवन दुर्गापूर खरं तर आजच्या दिवसामध्ये एक सामना त्यांनी जिंकलेला आहे पाहुया हा सामना खरं तर फैजल इलेव्हन संघाने एक सामना जिंकलेला आहे हा सामना जर फैजल इलेव्हन जिंकत असेल तर थेट सुपर साठी क्वालिफाय होणार आहे मात्र पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाणार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो योगेश तुंबारे तर न्यू बॅटर मैदानामध्ये हेमंत मोरे डावकुरे आताचा फलंदाज आक्रमक फलंदाज म्हणून ओळख आहे पाहूया आपल्या नावाला साजेशी खेळी या मॅचमध्ये केली जाणार का मात्र चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते योगेश तुंबरेच्या माध्यमातून वेगवान मारा त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय यावेळेचा चेंडू वेगवान होता टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय एक धावेसाठी आणि धावसंख्या एकने पुढे जाते एकतीस धावा एक धाव फलकावर चौथ्या षटकाचा खेळ जो प्रगती पातावर चालू असताना युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य डेनाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात शिर्डी प्रीमियर लीग आपण पाहतो यावेळेस बिगीट केला जातोय चेंडू हवेमध्ये आहे शेतरक्षक फार दूरवर आणि चेंडू जातोय वन बाउंस ओव्हर रोप येतोय दमदार चौकार चार धाबा या चौकाराने धावसंख्या वाढली जाते पस्तीस धावा धाव फलकावर पाहायला मिळतात यावेळेस मात्र योगेश्वर केलं गेलेलं आक्रमण एक चौकार येतोय रियाज याच्या बॅटमधून या पस्तीस दावा धावफलकर पाहायला मिळतात चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे एक चांगल्या रन रेटने नक्कीच जिंकावं लागणार आहे ते मुंबई लायन्स संघाला या आधीचा सामना त्यांनी खूप मोठ्या फरकाने त्यांना परभावला सामोरं जावं जा लागलं शॉर्टपीच चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय एक धाव या दरम्यानची मिळते धावसंख्या एकने पुढे जाते छत्तीस धावा धाव फल एक संत आणि शांत सामना जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय ज्या प्रकारे मनसुब शहा आउट झाले त्यानंतर मात्र काहीसा धावाला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाजांकडून केलं के जाते योगेश तुंबारे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या चौथ्या षटकामध्ये योगेशच्या माध्यमातून यावेळेस सेवनसाठी मारा करतोय बिकेट करण्याचा प्रयत्न आहे मिडविक्याच्या दिशेने चेंडू जातो क्षेत्रक्षक चेंडूवर येईल एक धाव घेतली जाते दुसऱ्या संख्येचा प्रयत्न मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावसंख्येमध्ये देखील करत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजच्या दरम्यान धावसंख्या दोन ने पुढे जाईल अडवतीस धावधाव फलकावर चौथ्या षटकाचा खेळ अद्याप मैदानामध्ये चालू असताना चौथ्या so, षटकाचा खेळ चालू आहे शेवटचा चेंडू योगेश आणि स्ट्राईक च्या बाजूला चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय दमदार षटकार सहा दाबा चौथ्या so, षटकाची समाप्ती झाली आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव संख्या चौवेचाळीस so, दाबा पुन्हा एकदा शिर्डी प्रीमियर लीगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चार षटकांचा खेळ संपलेला आहे चार षटकामध्ये चव्वेचाळीस धावा मुंबई लायन्सनं बनवलेला आहे आणि विजयासाठी अजून दोन षटकामध्ये किती मोठा डोंगर धावांचा ते उभा करणार हे आपल्याला बघायचं आहे दोन्ही संघांची मॅच अत्यंत महत्त्वाची ऋषी ऋषीने आत्ताच आपल्यासमोर चर्चा केली होती की इथे जी टीम मुंबई लायन्स अगेन्स्ट खेळते अर्थातच फवन दुर्गापूर यापूर्वी त्यांनी पहिला सामना जिंकलेला आहे या सामन्यामध्ये ते विजय मिळवतात की मिळवतात तर गटामध्ये टॉप करतील आणि सुपर एट मध्ये दाखल होतील मात्र जर इथे मुंबई लायन्स काही चमत्कार करत असेल जिंकत असेल तर मात्र नेट रन रेट हा महत्वाचा ठरणार आहे कारण या पूलमध्ये मग तीनही संघांचे दोन दोन गुण होतील त्यामुळे ही लढत ही दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे ती फैजल इलेवन दुर्गापूरला जिंकणं गरजेचं आहे आणि ती मुंबई लायन्सला देखील जिंकणं गरजेचं आहे बघायचं मॅच पाचवं षटक हे सुरू झालेला आहे अलीम पठाण गोलंदाजी मार्गवरती फलंदाजीसाठी हेमंत मोरे आणि बरोबरीनच रियाज हेमंत मोरे रियाज ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय रात्रीच्या सत्रामध्ये दुधाळ फेसाळ प्रकाशामध्ये फ्लड लाईटमध्ये रजनी मध्ये आपण या सामन्याचा आस्वाद घेतोय तर बघायचे गोलंदाज अलीम स्लोवर वन चेंडू हवेमध्ये थोडा वेळ होता फ्लाईट होती धावघात करण्याची संधी अशी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू येऊ शकत नाही इथे पाहिजे थ्रो खूपच उशिरा आणि धाव मात्र पूर्ण होणार आहे मुंबई लायन्स धाव पंचेचाळीस धावा डावकोरे आता फलंदाज स्ट्राईक हेमंत करा हे मोरे आणि इथे बॅट बाहेरची कड फलंदाज बाद <laughs> बॅट कड लागल्यानंतर पंचांच्या कड सुद्धा बघितलं नाही हेमंत मोरेनं ना तो थेट निघाला यांच्या दिशेने तुम्ही बघितलं असेल की पंचांनी बोट वर केलेलं के नाही आणि पंचांनी बोट न वर करता सुद्धा हेमंत मोरे आपला पवेल यांच्या दिशेनं चालायला लागलेला आहे तर याच्या पाठीमाग एक लॉजिक आहे लॉजिक असं आहे की ज्या वेळेस एखादा स्वतःहून ग्राउंड सोडत असेल तर पंच देखील त्याचा सन्मान ठेवतात आणि बोट वर करत नाही हा सन्मानाचा विषय आहे नवीन खेळाडू आहे बा मॅन इथे नाहीये मुंबई लायन्स मुंबई लायन्स मॅन इथे पाठवा फलंदाजाचं नाव आम्हाला माहित नाहीये बॉबी बॉबी भालेराव नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल क्रिकेटमध्ये या गोष्टी असतात जर एखादा खेळाडू पंचांच्या निर्णय देण्याच्या अगोदर जर बाहेर पडत असेल तर पंचसुद्धा वर बोट करत नाहीत हा सन्मान असतो फलंदाजाचा त्याच्या खिलाडी वृत्तीचा त्याच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा आणि ही निश्चित एक चांगली गोष्ट आहे क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळते परत एकदा यावेळेस उंच फटका खेळला स्क्वेअर लेगला क्षेत्रक पाठीमोर पाठमोर असेल मात्र वेगवान चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल चार धावा धावफलकावरती बघायचे कोण पन्नास धावा षटक क्रमांक पाचवं मैदानामध्ये अध्यापक सुरूच आहे अलिम अलिम जाऊ या मैदानामध्ये या ठिकाणी या पूल मध्ये तीन संघ आहेत त्याची चर्चा करू आपण प्रेक्षकांना ती माहिती देण्याचा देखील आपला प्रयत्न असेल काय सुंदर फटका आहे षटकार फट पंचावन्न धावा धाव फलकावरती पाचवं षटक मैदानामध्ये अजूनही सुरू आहे एक गोष्ट आपण बघू मुंबई लायन्स आणि त्याबरोबर फैजल इलेवन दुर्गापूर आणि त्यानंतर हॉटेल निवांत असे तीन संघ या पूलमध्ये आहेत आणि या तीन पूल तीन संघांमधून फैजल 11 ने एक सामना जिंकलाय हॉटेल ने एक सामना जिंकलाय त्यांचे दोन दोन गुण आहेत अर्थात हॉटेल निवांतचे दोन्ही सामने संपलेत त्याने दोन गुण मिळवलेत आणि फैजल इलेव्हनचा हा दुसरा सामना आहे हा सामना तर आहेत तर ते थेट वर जातील अर्थात वर म्हणजे सुपर एट मध्ये जातील वरच्या फेरीत जातील आणि जर इथे फैजल इलेवन पराभूत होत असेल जर इथे सामना जिंकला मुंबई लायन्सनं जर म्हणतोया तर मात्र परिस्थिती मोठी अडचणीची गंभीर येणार आहे कारण तिथे तिथे नेट रन रेट बघितलं जाईल आणि सध्याच्या घडीला दोन सामने पूर्ण झालेला संघ तो म्हणजे हॉटेल निवांत त्यांचा नेट रन रेट मला वाटते बराच मोठा आहे ए या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये जा तिथे कुपन्स तुम्हाला अवेलेबल हो मिळतील ज्या ज्यांना कुपन पाहिजेत आमचे स्वयंसेवक संपूर्ण स्टँडमध्ये सगळ्या स्टँडमध्ये जाऊन आलेले आहेत जर अजून कुपन तुम्हाला पाहिजे असेल तर तसं सांगा आम्हाला पुन्हा एकदा व्हॉलेंटियर्स तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील मुख्य अतिथी कक्षावरती जा जिथे कुपन अवेलेबल आहेत आणि जर कुठल्या स्टँड मध्ये कुपन पाहिजे असतील तर तसं सांगा स्वयंसेवक तिथपर्यंत येतील नवीन गोलंदाज संदेश तांबे पाच षटकांचा खेळ संपलेला आहे धाव धावा पंचावन्न धावा वा सुंदर चेंडू इथे आपल्याला बघायला मिळाले चार गडी बाद पंचावन्न शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं एक कला आहे खर तर आपण जोपर्यंत जसप्रीत बुमराह येत नव्हता तोपर्यंत डेथ ओव्हर हा शब्द आपल्याला माहित नव्हता नटराजन मध्ये टेस्ट क्रिकेट मध्ये आला डेथ ओव्हर मध्ये त्याने खूप चांगली गोलंदाजी केली आय पी एल मध्ये त्याचबरोबर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये असे काही गोलंदाज आहेत की जे खास डेथ ओव्हर साठी असतात आणि डेथ मध्ये गोलंदाजी करायची असेल तर एक अशर तुमच्याकडे पाहिजे असतं ते म्हणजे यॉर्कर या बरोबरच बाहेरची कड घेताना चेंडू फाईन लेगला पोहोचेल ज्यावेळेस वसीम अक्रम न्यूझीलंड विरुद्ध त्याची पहिली टेस्ट खेळत होता आणि इम्रान खानने त्याला सांगितलं की यॉर्कर टाक तो त्याला म्हणाला की भाई यॉर्कर क्या होता म्हणजे अक्षरशः इम्रान खानला पहिली टेस्ट खेळत असताना यॉर्कर सुद्धा माहीत नव्हता हो आणि तो तर सलग टाकत होता मग इम्रान खानने सांगितलं की जेडमेट आल तेव्हा कुठं त्याला समजलं की जड में जो बुंद्यात टाकला जातो त्याला ऑर्कर म्हणतात इथे शॉर्ट ऑफ लेंथ चांगला चेंडू होता निर्धाव ठरेल पुन्हा एकदा धाव फलकावरती धावा असतील त्या सात माफ करा सत्तावरन धावा या ठिकाणी ज्यांच्याकडे लकी ड्रॉचे पावती पुस्तक आहेत त्या व्हॉलंटिअर्सला विनंती की आपण पावत्या द्यायला सुरुवात करा ओ हो हो सोपा कॅच अति आत्मविश्वास आपण म्हणू शकतो तो इतका शांत होता चेंडू समोर आणि इथे इथे मात्र एकाशे तिन्ही स्टंप असताना उडवलेत अचूक नेमबाजी ज्याचा कॅच सुटला तोच धावबाद झालेला आहे अर्थात तो कॅच आऊट झाला असता तर एका धावेचा फायदा झाला असता मात्र इथे फलंदाज अखेर तोच बाद झाला त्याच चेंडूवरती मात्र एक धाव ही गमावलेली आहे फैजल इलेवन दुर्गापूरनं धाव फलकावरती धाव अठ्ठावन्न मुंबई लायन्स शेवटच्या षटकामध्ये ही मॅच आपण बघतोय जसप्रीत बुमरा एका पाठोपाठ यावरकर टाकतो तो घरच्या भिंतीवरती चेंडू टाकायचा आणि आईची झोपमोड होऊ नये म्हणून तो भिंतीच्या हो भिंती एकदम खालच्या कोपऱ्यात चेंडू टाकायचा सा, सराव केला भारताला भारताला एक सुन सर्वोत्तम असा यॉर्कर किंग मिळाला सराव तुम्ही कसा करता त्याच्यावरती जास्त डिपेंड असतात गोष्टी अनेक खेळाडूंनी तेंडुलकर ज्यावेळेस लहानपणी खेळायचा तो गल्लीमध्ये खेळायचा दोन बिल्डिंग दोन बाजूला आणि रस्तामध्ये असायचा त्यामुळे फक्त पुढे बाउंड्री असायची ना ऑन साईडला बाउंड्री ना ऑफ साईडला बाउंड्री आणि विशेष म्हणजे जर चेंडू पहिल्या मजल्यावरती लागला तर तिथे बाद असायचा त्यामुळे वरून तिकडे मारता यायचं नाही मग तेंडूल सरळ मारायला शिकला स्ट्रेट ड्राईव्ह आज आपण तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह बघतो वाईट चेंडूची घोषणा आहे वानखेडे स्टेडियमवरती तेंडुलकरचा एक पुतळा बसवलेला आहे तो सुद्धा त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह लॉफ्टेड म्हणजे हवेत जो स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय त्यानं त्या मध्ये तो पुतळा बनवलेला आहे कारण तो त्याचा आवडता फटका आहे मला असं वाटायचं की तेंडुलकरचा कव्हर ड्राईव्ह हा अत्यंत आवडता असेल कवर ड्राइव तेंडुलकर अत्यंत सुंदर खेळतो आणि ड्राइव ड्राईव्ह खेळतानाच्या पोझिशनमध्ये तेंडुलकरचे बरेचसे फोटो माझ्याकडे विथे फुल टॉस आणि स्क्वेअर लेगला फिरवला हवाई फायर हवाई मार्गाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार धाव फलकावरती आहेत धावा पासष्ट सिक्स्टी फायव्ह मुंबई लायन्स या इनिंग मधले शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे चांगला स्कोर आहे या स्पर्धेमध्ये निश्चित म्हणावं लागेल खरं तर एकशे बत्तीस धावा एकशे अठ्ठावीस धावा आज, आज एकशे अठ्ठावीस धावा एकशे सत्तावीस धावा बनलेल्या त्यामुळं या, बन या मैदानामध्ये धावा बनतात आणि कालचं रेकॉर्ड असं आहे की काल, काल पन्नास सुद्धा इथे चेस झाल्या नाहीत आणि पहिल्या दिवशी एकशे बत्तीस चेस झालेल्या आहेत वाज नाही झाल्या निश्चित मला मग ही पण माहिती द्या वाईट चेंडू आहे की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त स्कोअर कोणता चेस झालेला आहे म्हणजे मला माझं पुढचं स्टेटमेंट देता येईल धाव फलकावरती आहे धावा सहासष्ट धावा शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज संदेश तांबे लांबलेलं षटक आहे हनुमानाच्या शेपटीप्रमाणेच हे षटक देखील लांबत चाललेलं ला आहे आणि अखेर अतिशय अप्रतिम चेंडू इथे पुन्हा एकदा साकारला जातोय निर्धाव चेंडू ठरणार आहे धाव असतील धावा सहासष्ट धावा पुन्हा एकदा संदेश तांबे गोलंदाजी मार्कवरती हा शेवटचा चेंडू असेल तब्बल नऊ चेंडू टाकावे लागलेत या स्पर्धेमध्ये या, या सामन्यामध्ये दोन षटकं अशी आहेत की जी नऊ बॉलची राहिलेली आहेत ओ हो हो ड्रॉप होईल कॅच आणि धाव मात्र पूर्ण होणार नाही आहे इथे फलंदाज बाद देखील होण्याची शक्यता आहे यस आणि या बरोबरीनच पाच गडी बाद सहासष्ट धावा बरोबर ना धावफलकावरती येत आहेत विजयासाठी सदुसष्ट धावांचं आव्हान दुर्गापूर फैजल इलेवन संघासमोर आहे जिंकणं दोन्ही संघांसाठी गरजेचं आहे मात्र एक गोष्ट आहे की पराभूत होत असताना देखील फैजल इलेव्हनला नेट रन रेट चांगला ठेवायचा आहे तर ते पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय तरी तरी तर ते नाही तरी ते पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होऊ शकतात फक्त तर आणि तरी या दोन या एका वेलांटीवरती सुद्धा पुढच्या वाक्याचा अर्थ पूर्ण बदलून जातो ही खरं तर मराठी भाषेची जादू आहे आणि अगदी आज सकाळीच मला एक अत्यंत सुंदर असं आर्टिकल मिळालं खरं तर जाता जाता, जाता विषय प्रेफरन्स तो आलेलाच आहे तर तो तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेल मी आज आता मी तर ते आणि तरी ते कारण ते पहिल्या मॅचला जिंकलेले आहेत त्यामुळे इथे योग्य शब्द तरी होता असाच एक शब्द आहे मासा आणि माशी तुम्हाला माहित असेल खरं तर मासा आणि माशी यांचा परस्परांशी काही संबंध नाही आहे पण शब्दांची गंमत अशी आहे की मासा हा स्त्रीलिंगी शब्द नाहीये पण माशी हा सुद्धा पुल्लिंगी शब्द नाहीये दोघेही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात परंतु त्या दोन्ही कोळ्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही याशिवाय आणखी एक, एक गंमत म्हणजे माशाची आमटी आवडीने खाणारी लोक आमटीत माशी पडली की फेकून देतात अशी अशी गंमत आहे शब्दांची गंमत आहे म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मराठीची बोली कोड कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवि इथे पॉइंट टेबलची मी आपल्या समोर माहिती देतो आजच्या दिवसभरातला फैजल इलेव्हन दुर्गापूर या संघाने एक सामना खेळला एक जिंकलाय दुसरा ते खेळतायत आणि दोन पॉईंट्स आहेत त्यांचा नेट रन रेट आत्ता आहे सिक्स पॉईंट नाईन वन सेवन तर आर्या इलेवन नाशिक संघाचा नेट रन रेट आहे त्यांची अजून एक मॅच शिल्लक आहे दोन गुण त्यांच्याकडे आहेत आणि तीन पॉईंट सेवन टू टू हा त्यांचा नेट रन रेट आहे हॉटेल निवांत लोणी दोन मॅच खेळले आहेत एक जिंकला एक हारला त्यांचा नेट रन रेट थ्री पॉईंट थ्री झिरो तर फ्रेंड्स इलेव्हन कोराळे या संघाने देखील दोन मॅचेस खेळलेले आहेत ते दुसऱ्या पूलमध्ये आहेत त्यांचा नेट हंड्रेट मायनस वन पॉईंट झिरो सिक्स झिरो असा आहे साई टायटन्स राहता एक सामना त्यांनी खेळलेला आहे दुसरा सामना ते खेळत आहेत त्यांचा नेट रनरेट मायनस हा एक सामना त्यांना खेळायचा आहे त्यांचा नेट हंड्रेड मायनस वन पॉईंट झिरो आहे तर मुंबई लायन्स एक सामना खेळलेला आहे आणि आता इथे खेळत आहेत तर त्यांचा नेट रे नेट हंड्रेट मायनस एलेवन पॉईंट फाईव्ह आहे तर चला चेंडू पाहिजेत इथे आर्य इलेव्हन नाशिक संघाचे संगनायक आणि साई मंगल साई मंगल पोल्ट्री फार्म राहता संघाचे चला, टॉस करायचा आहे इनिंग ब्रेक ब्रेकमध्ये टॉस होणार आहे यानंतर लगेच ती मॅच देखील आपण मैदानामध्ये बघणार आहोत पण बघा विजयासाठी सदुसष्ट धावांची आवश्यकता आहे सहासष्ट धावा या मॅचमध्ये मुंबई लायन्सनं बनवल्यात आणि फैजल इलेव्हन दुर्गापूर संघाला सदुसष्ट धावा बनवायच्या आहेत त्यांचा नेट रन रेट निश्चित चांगला आहे पण पराभूत होत असल्यामुळं नेट रन रेट कमी होऊ शकतो त्यामुळं तो इतकाही खाली आला नाही पाहिजे की या दोन संघपैकी कोणी संघ नेट रनरेटने तुमच्यावरती असेल एवढी काळजी घ्यायची दुर्गापूर फैजल इलेव्हनला आणि त्याचबरोबर जिंकतानाच मुंबई लायन सी मॅच जिंकत असेल तरी देखील त्यांना नेट रनरेट हा आपला हायेस्ट लेवलवरती असेल याची काळजी घ्यायची त्यामुळं मोठ्या फरकाने त्यांना जिंकायचे तो फरक काय असेल हे कॅल्क्युलेशन आमच्याकडं कोणताही टेक्निशियन देऊ शकत नाही त्यामुळे आम्ही ते देणार नाही चला मॅच सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा एक, एक कडक आवाज दमदार आवाज आपण ऐकाल समालोचनाचा कहर ऐका मनोज बेल्लेकर धन्यवाद नरेश सर ताससाठी दोन्ही संघ संघन या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं राहणार आहे दुसरा डावा या ठिकाणी सुरुवात होते सहासष्ट धावा या ठिकाणी बनवले गेले सदुसष्ट धावा संख्येचा पाठला या ठिकाणी आहे आणि या दरम्यान पहिला चेंडू हवे तिथे बाप रे झेल सुटला आहे मी त्या दिवशी एक मन सांगितली होती की आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं हे योग्य हां आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं यो योग्य आहे की आपला पाय कुऱ्हाडीवरती मारून घ्यायचं आहे ते तुम्ही तुमचं ठरवा आघात पायावरतीच होणार आहे कुऱ्हाडीला काय होणार नाही आणि या दरम्यानचा चिन्ह अगदी आपण पाहतोय एक चांगला चिन्ह निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही पाहा विशेष करून जर आपण पाहिलं ना तर, तर नेट रेंडेचा असा प्रकारचा विषय असतो निश्चितप्रमाणे नरेश रायने सांगितले आपण किती जरी अंदाज बांधला ना की चला हा संघ आता टॉपर राहिला आहे तो दोन वरून अगोदरच राहून जिंकला होता तो संघ सत्तर धावसंघ्याने जिंकला आहे तो संघ जर अगदी आपण पाहिला तर सर तीस संघाने जिंकला होता विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय ना नेट रेटचा विषय आपण कितीतरी सांगण्याचा प्रयत्न केला ते कधी नेट रेंडेड बदलेला सांगता येत नाही आपले अंदाज हंड्रेड अँड वन पर्सेंट हे चुकीचे ठरू शकतात ही गोष्ट तितकीच खरी रिवाचा प्रयत्न होता इथे अगदी आपण पाहतोय चिनो डॉट त्याला पाहिलं पाहिजे इथे अगदी आपण पाहतोय आघाडीच्या जोडीमध्ये दानिश कतीम आणि सुनील खर्डी यांना आपण पाहतोय मनसुप निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय इथे प्रिंटिंगमध्ये मनसूर हे नाव झाले पण मनसुप शहा हे त्याचं नाव आहे ज्याला आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्ग विशेष म्हणजे अगदी ज्यावेळेस जल, जल सुटला गेला ना तीन चेंडू अक्षरशः लागोबाचे डॉट येताना पाहिजे चार चेंडू आतापर्यंत टाकले गेले पाहिजे माहिती ज्यावेळेस सुलगडीचा जल सुटला ना सुनील खरडे आणि मनसुख शहा दोघही अगदी जवळ येऊन एकमेकांना मिठी मारताना पाहून आले होते हे मैत्री प्रेम अजून एक चेंडू डॉट परंतु नाही डॉट नाहीये इथे व्हाईट वाले आहे चार रन हो सॉरी एक रन चार चेंडू झालेले हा गेला व्हाईट बॉल बजरंग मेन्सविर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील कडून बॉल अकरा या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू फायनिकला खेळण्याचा प्रयत्न तिथं अगदी आपण पाहतोय पत्रकार राजेंद्रजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत मुख्य व्यासपीठावरती पत्रकार साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत एक सिंगल आली दाब राखत दाबा संख्या तीन एक चेंडू आपण या ठिकाणी जो बाकी राहिलेला आहे बनकर हा सॉरी सर माझ्याकडे प्रिंटिंग मशीनच असे आहेत ना सर काय सांगू तुम्हाला थँक्यू सर पत्रकार राजेंद्रजी बनकर यांचं मनापासून स्वागत गोलंदाज ताईर अरे इथे अगदी आपण पाहिलं चे मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण होत्र पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक दहा वाली षटक्रमांक पहिलं संपलं दहा धावसंख्या दहाव्या आत्ता चार शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊ ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यन्स कडून ओहोर संपली आपण पाहतोय आदरणीय खास आमचे अशोक गवळी सर चांदवडचे समालोचक या ठिकाणी क्रिकेट चांदे घेत आहेत त्यांचं मनापासून ठिकाणी स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत नवयुवक प्रतिष्ठान संतनगर नितीन गायकवाड निलेश बर्डे प्रशांत कोते पाटील अजय वारुळे संदीप कोते पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठच्या तीन शतकरांसाठी एकवीसशेचं पारितोषिक आहे या इनिंगमध्ये राहिलेल्या पाच ओव्हरमध्ये कोणत्याही फलंदाजाने लागोपाठचे तीन शतकर खेळले तर एकवीसशे रुपयाचं पारितोषिक आहे दुसरं षटक माहिती आतमध्ये जे सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी डेडबल इशर अमोल रचपूत आले गोलंदाज मारकवरती किरण भाऊ एवढे जर चुनाव लागते पण पते व ज्योष्ठिच्या परसावर माईक बॉल हा गेला व्हाईट बॉल बजरंग मेन्सविर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील कडून बॉल यांची यात्रा यात्रापीठामध्ये आपण पाहिले चेडूमेट विकेटला पोहोचला गेलाय शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे चांगलं शतरक्षण होतं मध्ये दुसरा अवसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आदरणीय आमच्या भाई शेख यांच्या वतीने माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेले दोनशे जमा केले तीनशे अजून जमा करतील पाचशे रुपयाचं बक्षीस आले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो <laughs> टॉसला चला टॉसला अल्ताप हजर आहेत आर्य इलेवन नाशिकचा कॅप्टन म्हणते तुके सर धाबरा का धाबा संख्या सहा तुम्ही आता इथून पुढे या सामन्याचा आनंद घेत राहा धाप संख्या सहा आणि या दरम्यान चेंडू हवेत आणि इथे विकेट येताना पाहिले मिळेल फलंदाज बात तर अक्षय भांगे याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय सचिन इंगेसर यांच्या वतीने अक्षय भांगेच्या प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि लागोपाठच्या तीन षटकारांसाठी इथे प्राइज आहे अकराशे रुपये पाणी ज्यांच्या माध्यमातून आसिफ शेख आणि समीर आवारे यांच्या वतीने बक्षीस आहे बंटी सर सर चला लवकर आता फक्त दहा वाजून पंचवीस मिनिटं झालेली सात धावा आहेत हो हो चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय तुम्ही एक गोष्ट पहा तुम्ही एक गोष्ट आहे की या गाटात मजा येणार आहे या अ गाटामध्ये ज्या टीम्स आहेत ना या गाठामध्ये मजा आहे की आपण आता काहीच सांगू शकत नाहीये कारण एक सामना दोन षटकर राखून जिंकलाय एक सामना सत्तर जाऊन सेकंड जिंकलाय इथे अगदी आपण पाहतोय चेंडू शॉर्ट बॉलचा फटकाय मिड विकेटला चेंडू पोहोचलाय नो बॉलचा इशारा आहे एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा हा गेला नो बॉल डीएन स्पोर्ट शिर्डी प्रोपरायटर धनंजय जाधव शुभम गोनकर पाटील यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत बंटी सर चला हा चेंडू सुरेख आहे परंतु उज्वेष्टीच्या बाहेर आहे व्हाईट बॉल हा गेला व्हाईट बॉल बजरंग मेन्स शिर्डी प्रोपरायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील गॉन्स कडून व्हाईट बॉल ची अकरा व्हाईट बॉल ची रोपाटी धापाले पाठला धापाले धाव संघ्या अकरा धाबा आहेत गारा रन हिट कंटिन्यू आहे खुलंद तयार आहे इथे अगदी आपण पाहिले मिड विकेटला चेंडू क्षेत्रक्षे जवळपास कोणताच नाही चार रन भिडू दे साऱ्या गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार एक चौकार या ठिकाणी आपल्याला धाव संख्या पंधरा धाव आहे इथे अगदी आपण पाहिले परत एकदा चेंडू स्किल्लेक्ला खेळला शेत्रक्षर दुर्वर चेंडूवरती पोहोचतोय शेत्रक्षर सुरेख केलाय आणि त्या दरम्यान एक धाव येथन आपल्याला पाहायला मिळेल धाबल की पुढे जातोय आपलं कधी धाव संख्या आहे षटक क्रमांक दोन मैदानाच्या आत्मरे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ते संपलं गेलं दोन षटकांच्या समाप्तीनंतर सोळा धावा एक फलंदाज आणि विचारपणे बाद आहे आणि आता समीकरण चोवीस चेंडू बाकी राहिलेत आणि एक्कावन्न धावा अजूनही बनवायच्या आहेत संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊ ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यन्स कडून ओहोर संपली या ठिकाणी नुकतंच यांचं आगमन होतंय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रोज प्रेक्षकांसाठी स्पोर्ट्स सायकल आहे आदरणीय प्रसाद शेळके पाटील माजी नगरसेवक आणि अमृत गायके पाटील माजी नगरसेवक दोन्ही सायकलदात्यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं मनापासून स्वागत एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे नवयुवक प्रतिष्ठान संतनगर नितीन टायर्स लोणी राहुल शिरसाट निलेश बर्डे अजय वारोळे संदीप कोते पाटील यांच्या वतीने लागोबाटच्या चार चौकरांसाठी अकराशे रुपयाचं प्राइज असेल मनसुफ गोलंदाजीवरती पर्यंत आपण पाहू चुवी चेंडू एक्कावन्नचा सामना निश्चितप्रमाणे असून असलेला आपल्याला पाहायला मिळतोय या दरम्यान आपण पाहतोय मिड चेंडू सी मार्शकार शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा मेन्स बिअर प्रोपरायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार आणि या षटकाराची रुपया धापलक पुढे जाऊन पोहोचला धापलकर धावा संख्या आहे बावीस धावा ट्वेंटी टू रन बावीस वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय या दरम्यान अगदी आपण पाहिले अगदीच सुर्यप्रकारचा फटका निचीप्रा आपण खेळला गेला शत्रक्षि चिंडवरती असेल एक सिंगल आली दुसऱ्या दुसऱ्या तापसंख्येचा प्रयत्न परंतु नकार दिलाय त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली ते वीस वरती धावलं करायला एक बा तेवीस वरती का अगदी आपण पाहतो या ठिकाणी आहे या द्रम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कवरला निश्चितप्रमाणे खेळलाय तिथे शेतरक्षित चेंडू वरती तैनात हो शेतरक्षण खराब चार रन चौकार साऱ्या गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार क्षण पाहायला आहे इथे हा स्थितीत आपल्याला पाहायला मिळते फैजल इलेवन दुर्गापूर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं मॅच मुंबई लायन्स इथे जर फैजल इलेवन दुर्गापूर संघ जिंकत असेल मध्ये दाखल होणार आहे आहेच इत आहे त्यासाठी प्रयत्न चालू या दरम्यान ओ हो जेल सुटला रियाज भाई एक क्या कर आपने करणे गोष्ट आलाय का तुला तू जर ग्राउंड मध्ये कसा या पाठ्याचा तोल सुटला डावलली हातातील संधी कारण झेल सुटला प्रोपरायटर धनंजय जाधव म्हणतात हे बाई नाही ही कल्पनाच कोणाची मला अजूनही कळलं नाही फटके ग्राउंड मध्ये येऊ नका देऊ या दरम्यान बिघीड केला क्षेत्रक्षक प्रेक्षकांच्या भूमिकेत षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा अण्णा मेन्स वियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार ग्राउंड मध्ये फटाके वाजू नका शेवटची सूचना आणि विनंती मित्रांना कळकळेची विनंती ग्राउंड मध्ये फटाके नका पुढू आपण पाहतोय डावे व्हाईट बॉल चेंडू खराब हा गेला व्हाईट बॉल बजरंग मेन्सविर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील गांस कडून बॉल बॉलची अकरा धाब संख्येने दहा पालक पस्तीस या धावसंख्येवरती अगदी आपण पाहतोय गोलंदाज अगदी आपण पाहू गोलंदाजीवरती तयार आहे यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू लॉंगला खेळला तिथे एक धाव तर आरामात येते धाबरग इकडे पुढे जाईल धाबरका धाव संख्या पुढे उपस्थिती असेल आता छत्तीस वरती षटक क्रमांक तीन संपलंय आणि आता अठरा चेंडू छत्तीस झाल्यात राहिलेल्या अठरा चेंडू एकतीस बनवायचे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊ ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यन्स कडून ओहोर संपली आज कॉलबॅक मधून अ गट आणि ब गट मधून दोन टीम सुपर एटला जाणार आहे आणि दोघांचा विचार करून सातवा क्रमांक आणि आठवा क्रमांक पॉइंट आणि नेट रेटचा विचार करून आपण ठरवणार आहोत अठरा चेंडू बाकी राहिले एकतीस धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिला तर इथे गोलंदाज

शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग राजेंद्रजी बनकर से पत्रकार आणि शिरजी मोहीन साहेबांना विनंती असेल आपल्या शिभ अस आपण या नंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी अगदी आपण करणार आहोत सुनील खर्डे याला जो कोणी गोलंदाज या ठिकाणी बाद करेल त्यासाठी नवयुव प्रतिष्ठान संतनगर राहुल शिरसाट लोणी अजय वारोळे यांच्या वतीने पाचशे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे इथे अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चंडू खेळला तिथे शतरक्षक तैना तिथे दोन धावा आरामात आल्या दोन धापल्या दोन्ही पुढे जाईल धापला ती धाव संख्या चव्वेचाळीस म्हणजे अजूनही जर अगदी आपण पाहिलं तर तेवीस धावा सोळा चेडमध्ये अजूनही यात्रा पाहिजे बाडावायचा सामना संपलेला नाही तुम्ही पहा सुनील खरेची विकेट त्यासाठी पाचशे रुपये आहेत नवयुवक प्रतिष्ठान संतनगर राहुल शिरसाट लोणी आणि अजय वारोळे यांच्या माध्यमातून बक्षीस आपल्याला या ठिकाणी मिळते एक सिंगल आली आहे दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोन धावा या दोन तर धावसंख्येनंतर पुढे जाऊन पोहोचतोय शेहेचाळीस धाव वरती फोर्टी सिक्स शेचाळीस वरती धापले की ठिकाणी अगदी आपण पाहतोय शांत प्रकारचं वातावरण अगोदरच अगदी आपण पाहिलं त्यांची एक स्वागताची जय्यत तयारी त्यानंतर अगदी आपण पाहतोय त्यांचं एक दिमागदार आगमन आणि त्यानंतर राजेशाही थाटामध्ये आपण त्यांचं केलेलं स्वागत आपल्या दक्षिण विभागाचे अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिण विभागाचे दमदार आदरणीय खासदार डॉक्टर सुजदा विखे पाटील यांचं आगमन निश्चितप्रमाणे झालं होतं यावेळेचा चुंडा अगदी आपण पहिला अतिशय सुरेख मोहन खिसी याचा समीकरण थोडंसं बदललं जाईल आणि आता समीकरणे उर्वरित चेंडू बाकी राहिले ते चौदा बनवायच्यात एकवीस धावा चौदा चेंडू एकवीस पंधरा चेंडू मध्ये चौतीस धावा संख्येवरती सुनील खर्डे याची आपण कामगिरी पाहतोय खोलंदाजपर्धे तर गोलंदाजीवरती तयार आहे परफेक्ट यॉर्क काय चेंडू टाकला इथे मोहन केसीने चांगला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतो इथे धावबाची संधी परंतु दुसरी धावण्याचा प्रयत्न केला नाही चेंडू खूप दूरवरती नव्हतं एक सिंगल आल्यानंतर धापला कुठं जाऊन पोचतोय सत्तेचाळीस वरती अजून वीस धाबा बनवायचा आहे तेरा चेंडू बाकी राहिलेत याच्यानंतर अजून एक सामना बाकी आहे आज सहा मॅच आहेत पाच ने कॉलबॅक चे राऊंड आहेत सुपर सिक्स त्याच्यानंतर आणि इथे स्ट्रोक आणि तिथं अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळतीये चार ओव्हर संपल्या सत्तेचाळीस धाव आहेत एक फलंदाज बाद आहे बारा चेंडू वीस शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊ ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यन्स कडून ओहोर संपली बंटी तिडके सर निर्णय कळवा काय घेतलंय आदरणीय सागरबा वारुळे अजयबा वारुळे आणि संदीप कोदे पाटील यांच्या वतीने माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस नवयुवक प्रतिष्ठान संतनगर यांच्या वतीने आलेलं आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आर्या इलेव्हन या संघाने चौकार आलाय चार गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली गेली गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी हरी बॉल आहे नो बॉल आणि त्याच्यावर आलेला चौकार आहे म्हणजे ह्या एकूण पाच धावा विशेष करून अगदी आपण पाहतोय चौथ्या संघाच्या विजेत्या संघ मालकासाठी साई मोबाईल शॉपिंग संतोष हरदे साहेब यांच्या वतीने जे काही एलई डी टी व्ही आहे त्या व्हीचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळाले पण इथे आगमन होताना पाहायला आहे आणि चेंडू पसार झालाय हातातून जेल सुटला गेलाय आणि हा चौकर आहे गगनात ललकार, चौकार। बदल आता अकरा चेंड अकरा धावा कोलंदाज गोलंदाजीवरती तयार अगदी आपण पाहतोय अकरा चेंडू अकरा धावा तयार, का अकरा चुंड अकरा धावा हरी इथे अगदी आपण चेंडू मिडबी मेडवीकेला खे निश्चितप्रमाणे खेळला तिथे शतरक्षक तैनात असलेला आपल्याला पाहिजे मिळेल क्षेत्रक्षण सुरेख धावबादचा प्रयत्न आणि इथं अगदी आपण पाहतोय आणि <laughs> काय <laughs> का बेल्स ना ना पडली नाही ना सर की पडली बोला सर तिसऱ्या पंचाची मदत पहिली तिकडे ओके स्ट्राईकला okay. ला तिसऱ्या पंचा स्ट्राईकला नॉट आऊट आहे आणि नॉन स्ट्राईकला म्हणजे दोन रन बेल्स पडलीच नाही पाडली नाही पडली, पडली म्हणण्यापेक्षा बेल्स पाडली नाही त्यामुळे फलंदाजी नाबाज राहील इथे अगदी आपण पाहतोय चेंडू पॉईंटला खेळला शतरक्षुरीवरती तिथे एक धावत्र आली आहे दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला जाईल दोन धावा आरामात आणि पाहता पाहता इथे सुनील खरडे परत एकदा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे त्याची वैयक्तिक धावसंख्या सत्तेचाळीस आहे आणि जिंकण्यासाठी अजून धावा बनवायचा आहेत सात अर्धशतकासाठी तीन धावसंख्येचा अजून लक्ष इथे अगदी आपण पाहिलं तर चिन्ह निर्धा वेतना पाहिलं मिळालंय हरी याला आपण पाहतोय जो इथे गोलंदाजी मार्गवरती आहे सात धावा झाल्यात अजून सात धावा हव्या मध्ये पोचण्यासाठी तिथे चेंडू रेषाच्या बाहेर अर्धा शतक पूर्ण करतोय सुनील खर्डे एकदा सो अर्धा टाळ्या था अर्धशतक शतक लाखोपाठचा दुसरं आजच्या दिवसभरात शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा अण्णा प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दनदनित षटका धापलकरची धावा संख्या सासष्ट स्कोरीज लेवल आणि इथे एक सिंगल घेत हा सामना इथे जिंकलाय वन साईड हिरो सुनील खरडे मनापासून अभिनंदन सेकंड करून घ्या दोन्ही टीम एकमेकांना लगेच आणि कॉंग्रेच्युलेशन फॅन फॉलो पहा मैदानाच्या आतमध्ये फॅन फॉलो सुनील खरडे यांचा आणि फैजल इलेवन दुर्गापूर साजिद शेख आणि परवेश पटेल मालकीचा संघ ग्यास या स्पर्धेच्या कॉलबॅकमधून मधून सुपर एटमध्ये मध्ये दाखल झाले अगोबरच्या दोन्ही सामने जिंकलेत या टीमचं मनापासून अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या आणि क्षेत्रक्षर लावून घ्या साई टायटन साई मंगल पोल्ट्री आणि आर्य इलेव्हन विराट प्रतिष्ठान आपल्याला विनंती असेल आपण इथे क्षेत्रक्षर लावून घ्या आर्या इलेवन विराट प्रतिष्ठान आपण क्षेत्रक्षेला लावून घ्या लगेच